स्वामींच्या स्वतःच्या हाताने स्थापन केलेल्या त्या पादुकाने हां ज्यावेळेस स्वामी हयात होते त्यावेळेस हा बांधलेला मठ आहे स्वामींच्या हयातीतला हा मठ बाकीचे स्वामींच्या समाधीनंतरचे हो हा स्वामींचं विसावा स्थान मानला जातो त्या ठिकाणी स्वामी विसावासाठी यायचे जे शंकरराव राजाराय होते त्यांची व्याधी दूर झाल्यावर त्यांनी हा मठ बांधून दिला स्वामींचा विसावा स्थान स्वामी मग ज्यावेळेस पण हे गावाच्या बाहेर असल्यामुळे पडीक पडलं असं ओस पडल्यासारखी झाली ज्यावेळेस महाराज बेदनाथ महाराज आले 1877 त्यावेळेस त्यांनी ह्या मठाचा परत जीर्णोद्धार केला स्वामींचा अधिष्ठान झाला त्यांनी जीर्णोद्धार केला ह्या मठाचा मग त्यावेळेस ते फक्त तुम्हाला बाहेर दिसते भिंत आहे ना ती भिंत जुने गडची मठ म्हणून ह्या मठाचा चरित्रामध्ये आहे चुनेगडची मठ म्हणजे आधी सुनेली बांधलेली म्हणून त्याला चुनेगडची मठ असं नाव दिलं गेलं मग ही जुनी नंतर रिनिवेशन करून घेतलं ते बाहेर तुम्हाला दिसतो ना भिंत जुनी ती भिंत आणि दरवाजा पण दिसते बघा बाहेर तो दरवाजा त्यावेळेस स्वामी असताना बांधलेलाच आहे तो आणि त्या दारातून स्वामी या ठिकाणी विसावासाठी ये जा करायचे आणि तो दरवाजा सुद्धा त्यांच्या उंचीनं अनुसरून लावलेला आहे त्यावेळेस जेवढी त्यांची उंची होती तेवढी त्यांची त्याच्यावरनं लक्षात येईल की स्वामींची उंची जेवढी असते आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे स्वतःचे त्यांच्या पादुकांचे ठसे घेऊन हे चैतन्य पादुका तयार करून त्यांच्या स्वहस्ते स्थापन केलेले आहेत स्वतःच्या हाताने स्थापन केलेले पादुका आहेत आपल्याकडे रोज सकाळी चहा नाश्ता म्हणजे चालपोहार असतो सगळीकडे तुम्हाला अभिषेक करायला मिळतो फक्त तुम्ही पूजेला बसताना नारळ दिलं जातं पण आपल्या इकडे नाही सकाळी 6:15 ते 8 वाजेपर्यंत अभिषेक होतो प्रत्यक्षात प्रत्येकाच्या हाताने करायला आपल्याकडून मिळतो म्हणजे असा अनुभव दुसरीकडे कुठेच नाही तुम्ही बसता पूजेला फक्त नारळ होतं पण हे तुम्ही स्वतः तीर्थ वगैरे घालून पंचामृत घालून सगळं स्वतःच्या हाताने करू शकता